के राम की बीवी सीता, जिस ज़माने में उन्हें अगवा कर लिया गया था, उठा करके ले गए थे, बरसों का ज़माना उन्होंने गैरों की कैद में गुजारा, लेकिन उन्होंने अपनी इज़्ज़त की, अपनी आबरू की जिस तरह हिफाजत की, उसका सबसे बड़ा सबब हिजाब और पर्दा था। हिजाब प्रकरणावरून कर्नाटक, महाराष्ट्रासह अनेक राज्यात उठलेली आरोप प्रत्यारोपांची राय आंदोलनांनी आता एक वेगळंच वळण घेतलंय। या प्रकरणी मालेगावमध्ये एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी माध्यमांशी बोलताना हिजाबचं समर्थन केलं आणि यावेळी त्यांनी रामायणातील माता सीतेबद्दल एक उदाहरण दिलं, त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्यात असा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी ऍडव्होकेट मंजुषा कजवडकर यांनी मालेगावच्या पोलीस अधीक्षकांकडे एक लेखी फिर्याद दिली आहे, त्यात आमदार मुफ्ती इस्माईल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। येणाऱ्या काळात मालेगावसह राज्यात अनेक ठिकाणी महापालिका निवडणुका होत आहेत आणि त्यापूर्वीच हिजाब प्रकरणावरून वादग्रस्त वक्तव्य करण्याची शर्यत लागलेली दिसतीय। कर्नाटकमधील उडपी येथील कुंदापूर परिसरातील पीयू महाविद्यालयात हिजाब घातल्यानं मुस्लिम महिलांना प्रवेश नाकारल्याच्या घटना घडल्या, त्यानंतर राज्यातील एका शैक्षणिक संस्थेवर भगवा झेंडा फडकवण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, त्यामुळे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी काही प्रभावित शैक्षणिक संस्था एक आठवड्यासाठी बंद ठेवण्याचा सल्ला दिला। या प्रकरणी मालेगावमध्ये पडसाद उमटलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीनं आंदोलन केलं। मालेगावचे एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद यांनी हिजाब डे पाहिला आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं। त्यांनी म्हटलं की रामायणातील माता सीतेबद्दल एक उदाहरण दिलं आणि त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्यात असा आरोप देखील ऍडव्होकेट मंजुषा कजवडकर यांनी केला। मुफ्ती मोहम्मद म्हणाले की रामांची पत्नी सीता त्या काळात त्यांना पळवून देण्यात आलं होतं, कित्येक वर्ष त्यांनी दुसऱ्यांच्या कैदेत घालवली, मात्र त्यांनी आपली इज्जत चारित्र्याचं ज्या पद्धतीनं रक्षण केलं त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे हिजाब आणि पडदा होतं। त्यांचं उदाहरण असं आहे की त्यांचा धीर लक्ष्मणाला उभ्या राहिलेल्या स्त्रियांमध्ये सीता कोण हे ओळखायला सांगितलं, तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं होतं की मी आजपर्यंत माझ्या वहिनींचा चेहरा पाहिला नाहीये, कधीही नजर उठवून त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं नाही, मी माझ्या बहिणीला पायावरून ओळखू शकतो। त्यांनी तिथं उभ्या असलेल्या स्त्रियांचे पाय पाहिले आणि त्यावरून लक्ष्मणाने सीतेला ओळखलं होतं। आमचा हा दावा आहे की रामायण आणि हिंदू धर्मातही स्त्रियांना पडदा घालण्याचा अधिकार आहे। आजही अनेक हिंदू घरांमध्ये महिला डोक्यावर पदर घेतात। त्यांच्या या वक्तव्यावरून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। राम की बीवी सीता, जिस जमाने में उन्हें अगवा कर लिया गया था, उठा करके ले गए थे, बरसों का ज़माना उन्होंने गैरों की कैद में गुजारा, लेकिन उन्होंने अपनी इज्जत की, अपनी आबरू की जिस तरह हिफाजत की, उसका सबसे बड़ा सबब हिजाब और पर्दा था। और उसका उदाहरण ये है कि उनके देवर लक्ष्मण ने जब उनको पहचानने के लिए कहा गया कि ये औरतें खड़ी हुई हैं, इसमें तुम देखो सीता कौन है, तो उन्होंने ये जवाब दिया था कि आज तक मैंने अपनी भाभी का चेहरा नहीं देखा है, कभी नज़र उठा करके उनके सर तक अपनी निगाह नहीं पहुंचाई है, मैं अपनी भाभी को पैर से पहचान सकता हूं। उन्होंने खड़ी हुई औरतों के कदमों को देखा, पैरों को देखा, पैर और पाजेब से अपनी भाभी को पहचाना था। तो हमारा ये दावा है कि रामायण और हिंदू धर्म में भी औरतों को पर्दे का हुक्म है, माजी में ये कल्चर रहा है, आज भी आला जात के हिंदुओं में ये है, उनके घर का माहौल और कल्चर ये है कि वो बगैर घूंघट निकाले, बगैर चेहरे पर पल्लू डाले, वो अपने खुसर के सामने, अपने जेठ के सामने नहीं आती।